या काजूची बोंडू असतात ना, ते खायला खूपच मजा येते. हो पण ते बोंडू खाल्ल्याच्या नंतर 2 दिवसांनी आपला घसा बसतो त्याचं काय की नाही मित्रांनो? पाची आवरत नाही लवकर लवकर. बघा तिला म्हणतो त्याला काजू साफ करायला, ते चिकाला घाबरून बसले, ती काय येत नाही. आम्हाला खूप छान असे काजू मिळाले आहेत, मोठेच्या मोठे आहेत. काजू पण पूर्ण भरलेलं आहे. मग बाजारात गेलं कुठे पण आत्ता ह्या सीझनला अवेलेबल असतात, पण लोकांना माहीत नसतं म्हणजे काजू हे कसे करतात साहेब, त्यामुळे कोण घ्यायला मागत नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पाटील तुम्हाला सर्वांचे कोल्हापुरी किचन्समध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, थंडी आता संपायला सुरुवात झाली आहे, काही दिवसांनी आता होळी देखील येईल, मग आपला मस्तपैकी उन्हाळा चालू होईल. आणि मित्रांनो, उन्हाळ्याला जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा काजूची झाडं आहेत ती मस्तपैकी काजू बियाणे बहरून आलेली असतात, छान असे त्यांना हिरव्यागार अगदी मोठ्या मोठ्या साईजचे हिरवे असे काजू लागलेले असतात. आणि आम्हालासुद्धा आज काजू बिया ती प्राचीच्या आजीने कोकणातनं पाठवलेली आहे. प्राचीच्या आजी जी आहे ती फोंड्यामध्ये घोणसरी या गावामध्ये राहते. तर मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असल्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. काजू वगैरे कशी साफ करायचे ना, ही सगळ्या माहिती आपण आपल्या आईकडून घेणार आहोत. तर आत्ता मित्रांनो, वेळ न दवडता लगेचच आपण सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला. नमस्कार, मी प्रमिला पाटील, आपले कोल्हापुरी किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजू साफ करण्याची योग्य पद्धत. प्राचीच्या गावावरनं मिळाले आहेत, तिच्या आजीने गावावरनं कोकणातनं पाठवले आहेत. तिचं गाव गोणसरी आहे, फोंडा गोणसरी. ते छान असे हिरवेगार काजू आम्हाला ओले भेटलेले आहेत. तर ते कसे साफ करायचे तर ते तुम्हाला मी दाखवते. आता कोणती काळजी घ्यायची काजू साफ करताना ते आधी प्रथम पाहूया आपण. ते काजू घेतलेत, एक ताट घ्यायचं काजू ठेवण्यासाठी. खाली हंतरण्यासाठी आपण एक पेपर घेतला आहे. विळी घ्यायची आहे कापण्यासाठी, आणि हाताला लावण्यासाठी थोडं तेल. तेल कशासाठी घ्यायचं आहे तर हे हा चीक असतो, या काजूला भरपूर सारा चीक असतो, तो आपल्याला हाताला असं लागू नये. जर चीक लागला तर हाताला असे डाग उठतात, हात काळे पडतात, किंवा चीक कुठे उडाला तर त्याच्यावर अशा बारीकशा फोडी येतात, किंवा अशी जखम तयार होते. म्हणून आपण हे तेल आधी तेल लावून घ्यायचं पूर्ण हाताला. आणि हा कपडा घ्यायचा आहे, तो कशासाठी तर काजूचे गर आपण हे कापून झाले की जेव्हा गर काढणार ना तेव्हा ते आपण ह्या कपड्यामध्ये असं पुसून घ्यायचे आहेत. ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच. आणि थोडंसं असं काळजी घ्यायची की चीक कुठे उडू नये, आपल्या कपड्यांना लागू नये. लहान मुलांना यापासून थोडं लांबच ठेवायचं. ते काजू असं साईडला घ्यायचे, हा पेपर हंतरायचं. हां, लाग म्हणजे कुठे चीक उडू नये, थोडं बसलं खाली तेव्हा खूप पटकन कोणती लहान मुलं असतात घरात ते येऊन त्याच्यावर बसतील, म्हणून आपला पेपर अंतरून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम आता मी काय करणार आहे, हे सगळं असं तेल घेणार आहे आणि हे छान असं हाताला लावून घेणार आहे. अशी बोटांच्या गॅपमध्ये वगैरे छान असं लावून घ्यायचं आणि थोडं असं चुसुरीला लावायचं, विळीला लावायचं, असं तेल लावून घ्यायचं. आता आम्ही काजू कसे कापायचे ते दाखवते. आम्ही गॅसवर गरम पाणी करत ठेवलेलं आहे. ते कशासाठी ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच. आता बघा, असा काजू धरायचा, असे काजूचे 2 तुकडे करायचे. आम्हाला खूप छान असे काजू मिळाले आहेत, मोठेच्या मोठे आहेत. काजू पण पूर्ण भरलेलं आहे. बघा केवढा मोठा फूल, एकदम मोठाच्या मोठा काजू भेटलेला आहे. बघा असे हे काजू कापून घ्यायचे. तसं 2-4 दाखवते तुम्हाला मी. हे कशासाठी दाखवते, कारण आता सगळीच लोक काय गावाकडच्या लोकांना तर माहीत असतं काजू कसे साफ करायचे, पण शहरातल्या लोकांना माहीत नसतं ना काजू कसे साफ करतात. आता या काजूचे बिया तर मग बाजारात गेलं कुठे पण आत्ता ह्या सीझनला अवेलेबल असतात, पण लोकांना माहीत नसतं म्हणजे काजू हे कसे करतात साफ, त्यामुळे कोण घ्यायला मागत नाही बऱ्यापैकी लोक. आणि असे कुठचं खराब वगैरे काजू निघत नाही ना असे निघतात ना काय काय असे कोळे. आता
भरपूर सारे लोक काय करतात, काजू विकायच्या घाई घाई मध्ये कसं विकायसाठी म्हणून कोवळे काढतात, असे झाडावर एकदम कोवळे असतात, असे जून व्हायला देत नाहीत. तर काजूचं झा बी कसं असतं, जून जर झाडावरच पिकलं त्याला छान असा लाल बोंडू तयार होतो. झाडावरचा तो काजू पिकला तर ते असे मोठे घर येतात. पण आता लोक सध्या काय झाडा काठीने झोडपून काढतात आणि कोवळे काजू असे गोळा करतात. मग त्या आतमध्ये छोटासाच बी असतो नाजू, मग तो कधी कधी काय होतो काळा होतो, कुसण्याची शक्यता असते. आता गावाकडे को आणि आता हे जी काजूची साईज आहे ती म्हणजे आता मीडियम हे बघा, आता हा खराब आहे. हा आता कोवळा, हा हे बघा असे खराब पण निघतात. अच्छा ओके, ते आता तुम्ही असं बघून घ्यायचे तरी पण. आणि हा काजू असा घ्यायचा नाही, याच्यामुळे भाजीची सगळी टेस्ट निघून जाणार. कडू असतो का तो? कडू नसतो, पण तो कुसला आहे ना आता पूर्ण आतून कसं काळा झाला आहे. आणि या सीझन मध्ये जर तुम्ही कोकणातल्या पाहुण्यांकडे गेलात ना मित्रांनो, तर तुम्हाला काजूची भाजी आवर्जून दिली जाईल. काजूची भाजी आणि मेन म्हणजे फणसाची भाजी, कारण या सीझन मध्ये ना फणस सुद्धा भरपूर येतात. कोळे कोळे कुहिले असतात त्याच्या आता फणसाच्या. कोवळ्या फणसाची भाजी सुद्धा देईन डिस्क्रिप्शन मध्ये. पण मित्रांनो आता हे सगळे काजू आहेत ना ती माझी आता कापून घेते. तर कापून झाल्याच्या नंतर आपण याची पुढची काय प्रोसेस आहे ती एकदा पाहून घेऊया. माझ्या तिथे काजू साफ करून घेते ना, तर इथे प्राची आहे ना मस्तपैकी गरम गरम ह्या ज्वारीच्या भाकऱ्या प्राची भाजते मस्तपैकी. हे जे काजूची आम्ही आता भाजी देखील बनवणार आहोत आणि त्याची सुद्धा आपण रेसिपी आपल्या चॅनलवर नक्की दाखवणार आहोत. मम्मी मला तेल दे ना थोडस. तर मित्रांनो आता मी सुद्धा हे जे काजूचे गर आहेत ना ते काढायला आईला मदत करतो. मी आधी कधी केले नाही आहेत, आता बघू फर्स्ट टाईमच आहे, मी पण ट्राय करतोय. तर त्यासाठी असा धारदार मित्रांनो चाकू तुम्हाला घ्यावा लागतो आणि ना अगदी अलगदरित्या हो का अगदी अशा प्रकारे हा काजू आपल्याला काढून या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. मित्रांनो कमळ जसं चिखलामध्ये उगवतं ना आणि तुम्हाला कमळ जर घ्यायचं असेल तर चिखलातून जावं लागतं, अगदी तसंच या काजूची देखील प्रोसेस असते. काजू काढताना झाडावर जेव्हा आपण काजू काढतो ना तेव्हासुद्धा अगदी आपल्याला काळजीरीत्या काजू काढावे लागतात. कारण मित्रांनो आता जो चीक असतो ना काजूचा तो थोडासा डेंजर चीक असतो. म्हणजे तुम्हाला दुखापत देखील होण्याची शक्यता असते जर चुकून डोळ्यामध्ये वगैरे तो उडाला तर. आणि त्यानंतर आता आपण हे काजू साफ करतोय ना तेव्हासुद्धा हा चीक तुमच्या हाताला लागला तर मग हाताला फोड येतात किंवा तुमचे हात काळे पडतात. अगदी ते हात जे आहेत ना मित्रांनो अगदी आठवडा आठवड्यावर ते काळे देखील राहतात. तर त्यासाठी तुम्हाला तेल लावून घ्यावं लागतं. आणि बाकीची जी कृती आहे मित्रांनो ती सुद्धा आईने दाखवलीच आहे तुम्हाला. तर आता ना सगळे काजू आम्ही अशा प्रकारे ना काढून घेतोय आणि या गरम पाण्यामध्ये टाकून घेतोय. बघा हे घर आता सगळे काढून घेतले आणि गरम पाणी टाकलेत. आता हे काजू गरम पाणी टाकलेत त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्याची साल, ह्याची जी साल असते ही तुम्ही असंच काढायला तर निघणार नाही. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं हे असे निघणार छान. साल काढताना पण काळजी घ्या घर तुटू नये याची. हे अशी छान साल काढून घ्यायची. अजून एक दाखवते तुम्हाला मी. हे बघा आणि इथे मी सुद्धा मित्रांनो मदत करतो आईला. प्रमोद सुद्धा करतोय मदत मला. मी पहिल्यांदाच करतोय ऍक्च्युली, त्यामुळे मला असं व्यवस्थित नाही जमत आहे. माझी आई कोकणातली असल्यामुळे मित्रांनो तिला लहानपणापासून अशी सवयच आहे. काजू वगैरे तिने भरपूर सारे खाल्ले आहेत. फटाफट फटाफट साला निघत आहेत. तर आई आता हा जो काजू आहे तो आपण असा डायरेक्ट खाऊ शकतो का? नाही हा डायरेक्ट खाऊ शकत नाही काजू. ओके, कारण अजून त्याला त्याची प्रोसिजर कशी आहे. आता सालं काढून घ्यायची, तुटणार नाही त्याची काळजी पण घ्यायची. ओके, या काजूला अजून चीक असतो. आणि मित्रांनो याची प्रोसिजर आहे ना ही खूप मोठी असल्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ना ती मी तुम्हाला सेपरेटच दाखवणार आहे. आणि या काजूची जी ना आम्ही नंतर रेसिपी देखील दाखवणार आहोत. तर रेसिपीची आपण सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहोत. तर या व्हिडिओनंतरच अगदी
दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या काजूची भाजीची रेसिपी बघायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही आहे ना आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे आता आपल्या चॅनलवरती ना उन्हाळी रेसिपीज देखील भरपूर सारे आपण आता टाकणार आहोत, तर त्याची तुम्हाला ना अपडेट्स मिळत राहतील। तर मित्रांनो हा आहे ना सगळा कोकणाचा उन्हाळी मेवा आहे। जेव्हा मित्रांनो उन्हाळ्याला सुरुवात होते ना तेव्हा कोकणातली जी झाडं आहेत आपली आंब्याची काजूची फणसाची, तो अशा प्रकारचा उन्हाळी मेवा देखील घेऊन येतात। आणि हा जो मेवा आहे मित्रांनो तो आपल्याला सावलीमध्ये बसून देखील खाताना फार मजा येते। तर त्यासाठी आहे ना तुम्ही भरपूर सारी अशा प्रकारची झाडं नक्की लावा, कारण तुम्ही जर आत्ता झाड लावलं मित्रांनो तर तुम्हाला कुठे 5-6 वर्षांनी याचं फळ तुम्हाला चाखायला नक्की मिळेल। बोंडू खायला पण जी मजा असते ना ती वेगळीच असते। झाडाचा बाबा काजू काढला आहे, लाल लाल भर बोंडू एकदम एवढे भारी लागतात ना। हे अशी सालं काढून घेतले त्या काजूंची, असे छान सोलून घेतलेत आणि अशी ही सालं असतं त्याला, हे तर संपूर्ण काढून झालेले आहेत। एवढ्या काजूंचे एवढे गर झालेत काजूचे। आता याची लास्ट स्टेप म्हणजे आता हे पूर्ण असे कापून घेतले दोन बा करून, त्याच्यातला काजू गर काढला, त्याला जी साल असते ती गरम पाण्यात टाकली आणि गरम पाण्यातनं ती सालं अशा काढून घेतल्यात। आता याची लास्टची जी स्टेप म्हणजे काय, थोडंसं याच्यात तेल टाकायचं, थोडंसं हे बघा हे असं गरांना तेल लावायचं आणि हे सगळं गरांना चोळून घ्यायचं। काय होतं त्याच्यामुळे काय होतं, या घरांना कुठे कुठे असं चीक राहिला असतो या पाण्यातनं, असं जर राहिला थोडासा एकदम किंचित असं चीक नसतोच, पण जरी कुठे असला तर तो चीक असा तेलावरती काय होतं। आता हे घर असे घ्यायचं, हा कपडा घ्यायचा आणि हा हे असे घरांना चोळायचं अलगत हलक्या हाताने अगदी, म्हणजे हा चीक सुद्धा पूर्ण सगळा कपड्याला निघून जातो। चला एवढा काजूगर आम्हाला मिळालेला आहे आणि या काजूची तुम्ही सालं पाहू शकता आणि त्यानंतर ही काजू बी आहे जी आपण दोन तुकडे करून सेपरेट करून घेतली आहे। तर आता हे जे काजू आहेत मम्मी ते पूर्ण रेडी झाले आहेत ना? हा आता पूर्ण रेडी झाले, आता याची भाजी करायला तयार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे काजू तुम्हाला कुठे जर मिळाले बाजारात गेला ते काजू दिसले तर तुम्ही अशा या पद्धती हा व्हिडिओ बघून नक्की तुम्ही हे काजू घेऊन या आणि अशा तऱ्हेने साफ करण्याची कृती पहा। ही पूर्ण आपण प्रोसेस तर दाखवली आहे, आता काजूची आहे ना आपण रेसिपी सुद्धा दाखवणार आहोत आणि त्यासाठी आहे ना आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, कारण हीच व्हिडिओ मित्रांनो भरपूर अशी मोठी व्हिडिओ झालेली असणार आहे। तर त्यासाठी आपण काजूच्या भाजीची सेपरेट व्हिडिओ दाखवूयात। ओके तर मग काय फायनल का सांगशील मग आपल्या व्ह्यूअर्सना मी? फायनल आता काय सांगायचं आहे, असे एक काजू अशा पण खूप छान लागतात। ओले काजू म्हटलं का तोंडाला पाणी आधी सुटलेलं असतं, थोडं असं हातबीर काय होतं म्हणून ते घाबरून जातात, पण तसे काही घाबरण्याचे कारण नाही आहे। हाताला तेल लावून घेतल्यामुळे किंवा असं हातामध्ये पिशवी घालून देखील तुम्ही काजू असे साफ करू शकता, तर घाबरून जाण्याचं कारण नाही। चीक थोडीशी मेहनत केली तर चांगलंच फळ मिळतं, त्याच्यामुळे काजू म्हटलं तर खूपच अगदी मटणाची रेसिपी जशी असते तशीच ही काजूची रेसिपी असते। आणि व्हेजवाल्यांनी तर आवश्यकच करा, तर त्यांच्यासाठी तर हे आवर्जून तुम्ही ही रेसिपी व्हिडिओ पहा आणि अशी काजूची भाजी करून पहा। ओके धन्यवाद, बाय बाय।